आज आपण बनवणार आहे सीताफळ रबडी. चला तर मग पाहूया सीताफळ रबडी कशी बनवायची. इथं मी एकदम बघा ही सॉफ्ट चांगली पिकलेली सीताफळ घेतली आहेत एकदम फ्रेश. त्यासाठी 1 पाऊंड लिटर दूध घेतलं आहे मी. 2 ते 3 चमचे साखर घेतली आहे कारण सीताफळ गोड असल्यामुळे साखर थोडी कमी घेतली आहे. वेलची पावडर, जायफळ आणि इथं मी पिस्त्याचे काही काप घेतले आहेत. आता सर्वप्रथम आपण हे दूध आटवण्यासाठी गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. हे साई से दूध ठेवलं आहे. हे दूध घट्ट म्हशीच आहे, तुम्ही कशाचही युज करू शकता. आपण आता हे दूध आटायला ठेवूया. तोपर्यंत आपण ह्याच्यातला गर काढून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने आपण हे फोडून घ्यायचं आहे आणि ह्याच्यातून आपण चमच्याच्या साह्याने असा एक चाळा घ्यायचा, कुठलाही तुम्ही घेतला तरी चालेल. त्याच्यात आपण हे पूर्ण गर काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण हा सर्व गर काढून घेणार आहे. हे पहा मी सर्व गर काढून घेतला आहे. खाली काहीतरी भांडे घ्यायचे, मी एक ताट घेतला आहे. आपण चमच्याच्या साह्याने हा सगळा गर याच्यातून गाळून घ्यायचा आहे. तुम्ही मिक्सरमध्ये पण हाताच्या साह्याने बिया काढून करू शकता, पण मी चमच्यानेच या चाळणीतून असा गर गाळून घेणार आहे. म्हणजे बी एका साईडला होईल आणि आपला गर एका साईडला. मस्त छानशी रबडी आपली घरच्या घरी कमी वेळामध्ये तयार करायची आहे आपल्याला. हे पहा आपल्या बिया कशा शिल्लक वर राहिल्या आहेत. हा सगळा गर खाली व्यवस्थित छानसा निघाला आहे. आता आपण ह्या चमचे सहाय्याने बिया सगळ्या साईडला काढून घ्यायच्या आहेत. मी इथं 1/4 ते 1 पाऊंड किलोची बनवत आहे, म्हणजे आपलं दूध आटवून फक्त 1 पाव दूध होणार आहे. त्यासाठी मी फक्त 2 सीताफळं घेतली होती. जर तुम्हाला 1 ते 2 लिटरची बनवायची असेल तर तुम्ही 4 ते 5 सीताफळ घेऊ शकता, म्हणजे प्रत्येकाच्या जसं हवं असेल त्यानुसार. आता मी हा सर्व गर चाळणीच्या साह्याने गाळून घेतला. हे पहा मस्त असा छानसा बारीक झालेला आहे, त्यामुळे आपल्याला मिक्सर लावायची काही गरज. जर तुम्ही हाताच्या साह्याने करून काढून घेतला तर तुम्ही मिक्सरला फिरवू शकता. हे पहा आपलं दूध पण चांगलं व्यवस्थित आटत आलेलं आहे. आता आपण अजून 3 ते 4 मिनिट अजून थोडं आटवूया, म्हणजे आपली रबडी बनवता येईल आपल्याला. मस्त छानसं दूध आपलं आटलं गेलं आहे. अजून आपण 2 ते 3 मिनिट थांबूया. हे पहा आपलं बऱ्यापैकी चांगलं दूध घट्ट आलेलं आहे मस्त व्यवस्थित. आता आपण ह्याच्यामध्ये हा गर जो काढलेला आहे तो गर घालायचा आहे सीताफळाचा. हे पहा आपण सीताफळाचा गर घालून घेतला आहे. आपण पुन्हा 1-5 मिनिट चांगलं हलवून घ्यायचं आहे. 1 मिनिट भर झाल्यानंतर आपल्याला साखर घालायची आहे ह्याच्यामध्ये. हे पहा मस्त बऱ्यापैकी आपली रबडी आटून आली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मी 2 चमचे साखर घेतली आहे ती घालायची आहे, कारण सीताफळ ऑलरेडी गोड असतं त्याच्यामुळे मी 2 चमचे साखर घेतली आहे. तुम्हाला जर जास्त एक्स्ट्रा गोड हवे असेल तर तुम्ही अजून एक्स्ट्रा साखर घेऊ शकता. आता पुन्हा आपण 2 ते 3 मिनिटं हे दूध चांगलं उकळून आटवून घ्यायचं आहे. रबडी म्हणजे खूप टेस्ट आणि चविष्ट अशी लागेल ही रबडी. हे पहा मस्त अशी आपली रबडी चांगली तयार झाली आहे. आपण आता ह्याच्यामध्ये वेलची पूड घालायची आहे. किसून अगदी थोडस जायफळ, मस्त 10 ते 15 सेकंड आपण जायफळ आणि वेलची पूड घातल्यानंतर थोडी चांगली उकळी आणायची आपल्या रबडीला. हे पहा आपली मस्त अशी दाटसर रबडी तयार आहे सीताफळ रबडी. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला गरम गरम रबडी आवडत असेल तर तुम्ही गरम गरम खाऊ शकता किंवा थंड करून खाऊ शकता. आपण आता या बाउलमध्ये हे रबडी काढून घेऊया. मस्त सुगंध येतोय. अशा पद्धतीने आपली मस्त पैकी सीताफळ रबडी तयार आहे. अवश्य करून पहा, खूप टेस्टी आणि चविष्ट अशी आपली सीताफळ रबडी खाण्यासाठी तयार आहे.